नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। फ्रेंड्स, आता दिवाळीचा सण आहे आणि दिवाळीनिमित्त मी माझ्या कोकणातील गावखडी या गावी आले आहे। तर या गावातील एक छोटा मुलाची कला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। दरवर्षी हा मुलगा किल्ले बनवतो। गेल्या वर्षीसुद्धा त्यांनी किल्ला बनवला होता, पण मला त्याबद्दल कल्पना नव्हती। तर आज मला वेळ मिळाला आहे, तर आज आपण त्यांनी किल्ला कशा प्रकारे बनवला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या मुलाचे नाव आहे प्रथमेश संजीवन भोसले। तर माझ्या मागे किल्ला आपण पाहू शकता। आहे आपला किल्ला बनवणारा प्रथमेश संजीवन भोसले। तर आता आपण प्रथमेश कडून माहिती घेऊया की त्यांनी कशा प्रकारे किल्ला बनवला, आणि काही माहिती आहे ती आपण याच्याकडून घेऊया। तर प्रथमेश, आता आम्हाला तू तुझा पूर्ण किल्ला दाखव। त्याचं मेन एंट्रन्स कुठे आहे? अच्छा, हा मेन एंट्रन्स आहे ना। हा मेन एंट्रन्स आहे का? ओके। आणि
आणि त्या ती जी रूम दिसते ती कुठली आहे? धान्य कोठार. ते पण ते दाखव दाखव जरा. धान्य कोठार. हे धान्य कोठार. आणि ते तिकडे काय आहे? ती विहीर आहे का? तो तर पाणी भरते बघ. टाकी दाखव. तिथे दाखव. हे काय आहे? टाकी आहे. कसली? पाण्याची. पाण्याची टाकी. आणि तो तिकडे पाण्याचं भांडं घेतलंय त्यांनी कांद्यावर. रत्नदुर्ग किल्ला हा दोन भागांमध्ये बांधला होता. एक मुख्य किल्ला आणि दुसरा पडकोट. ही तटबंदी आहे ना ही बघ. आणि तटबंदीकडे जाण्यासाठी या पायऱ्या काठी दाखव. पायऱ्या तिथे पण आहेत. तिथे पण आहे. तिथे दाखव. दोन साईडला आहे. दोन साईडलाच आहेत काय? आणि या इथे पण आहे असं दाखवते. तिथे पण आहे. इथे पण आहे. एंट्रन्स आहे बघ. आणि एक इकडे. प्रथमेश, हा किल्ला बनवायला किती दिवस लागले तुला? 7-8 दिवस लागले. 7-8 दिवस लागले. ओके. कधीपासून तू हे किल्ला बनवायला लागलास? लहानपणी. म्हणजे किती वर्षाचा असल्यापासून? 7-8. अच्छा अच्छा. म्हणजे ही तुला आवड कुठून निर्माण झाली? कशी काय आवड कशी काय निर्माण झाली तुला? म्हणजे मी गणपतीचे हे वगैरे बनवतो ना, मूर्ती वगैरे. हां हां. कामाला जातो तिकडे. हां हां. तिकडून झाले. अच्छा. आता हा जो किल्ला आहे तो पद्मदुर्ग. असे तू किती किल्ले बनवलेस आतापर्यंत प्रत्येक वर्षी? 7-8 बनवले. 7-8. कुठले किल्ल्यांची नावं सांगशील? राजगड. रायगड. इथे बघ ना. रायगड. सिंहगड. जंजिरा. विजयदुर्ग. सिंधुदुर्ग. आणि आता पद्मदुर्ग. हा. म्हणजे हे जे किल्ले आहेत ते तू बघून हुबेहूब बनवतोस का? म्हणजे आता जर मी हा पद्मदुर्ग किल्ला तिकडे पाहायला गेले तर हा असाच्या असाच आहे का? पूर्ण स्ट्रक्चर असंच आहे. ओके. आणि कशापासून बनवलाय तू हा किल्ला? म्हणजे ह्या या ज्या भिंती वगैरे आहेत त्या कशापासून बनवले तू? माती. माती. आणि हे बनवायला पूर्ण तुला 7 दिवस लागले. पूर्णगड किल्ला काय बनवायची इच्छा आहे आपल्या इकडचा पूर्णगड किल्ला? बनवेन पुढच्या वर्षी. बनवशील ना? ओके. गेल्या वर्षी तुझा दुसरा नंबर आला होता असं मी ऐकलं. हो. पूर्ण जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये दुसरा नंबर आला होता. मग यावेळेला कोणी आलं नाही का? नाही. यावेळेला कोणी आलं नाही. हा पद्मदुर्ग किल्ला पाहून मलाही वाटते आता की हा किल्ला प्रत्यक्ष जाऊन पहावा. खूप आवडला मला किल्ला. तुम्हाला काय वाटलं त्याने बनवलेल्या किल्ल्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.